नमस्कार मी मिलिंद वाघमारे उदय युवा नेतृत्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापूर्वक स्वागत गेल्या अनेक वर्षापासून विश्वपरिवार ज्यांनी चालवलं आणि विचारांची पेरणी केली असे कैलाश के सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या भेटीला आलेले आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी सुद्धा पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर हल्ली आता त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सुद्धा ही चळवळ उभी करत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं सुद्धा काम करत आहेत सध्या तालुका स्तरावरती तालुका अध्यक्ष म्हणजे सर नमस्कार नमस्कार आ, सर जो राजकीय सामाजिक जो तुमचा प्रवास आहे तो अतिशय वाखाण्याजोगा आहे परंतु मुळामध्ये एक सामाजिक भूमिका किंवा बालपणामध्ये आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत असं का वाटलं असेल सर्वप्रथम माइंड लाईट न्यूज नवनवीन संकल्पना घेऊन आपल्या सर्व श्रोत्यांच्या समोर येते उदय युवा नेतृत्वाचा हे काही जो काही नवीन उपक्रम आपण सुरू केला आहे पहिल्यांदा मी त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण जो या हा नवीन सदर सुरू केलात त्या सदराअंतर्गत आपण जी माझी मुलाखत घेतात पहिल्यांदा त्याबद्दल आपले पत्री ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आज जो काही माझा प्रवास सुरू आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला एक जुनी पार्श्वभूमी आहे माझं स्वतःचं एका शेतकरी कुटुंबात म्हणजे मी एका कावळगावसारख्या देगलूर तालुक्यातल्या कावळगावसारख्या एका छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म झाला स्वतः आमची सर्व म्हणजे म्हणजे आमचं कुटुंब सगळं हे शेतीशी निगडीत व्यवसाय असणारं कुटुंब आहे स्वतः आईवडील वडील हे शेतकरी त्याचबरोबर आमचे भाऊ शिक्षण जरी चालू असलं आमचं तरी आमचा सर्व संबंध आपल्या सगळ्या ज आयुष्याचा सगळा संबंध शेतीशी आला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपणही सगळी जण ग्रामीण भागातली आहोत म्हणजे सकाळी एकतर घंटा दोन घंटे शेतावर जायचं सकाळची कामं करायची आणि त्यानंतर मग शाळेला जायचं चा। दहा ते चार शाळा केली जिल्हा परिषदेची की परत चारनंतर अजून फिरत मित्रांसोबत का होईना कदाचित का कामाच्या निमित्ताने असो नसो पण आपण आपल्या मित्रांच्या सहवासातून आपण सगळी शेतीकडे ओढ असणारी माणसं मग संध्याकाळचा तो शेताकरचा प्रवास मग ते लहान मुलांसोबतच्या आपल्या मग कदाचित जांभळ्यांच्या सीझनमध्ये जांभूळ खाण्याचं असेल आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडण्याचा काळ असेल हे सगळं आपण अनुभवलेली सगळी मुलं आहोत यातून एक झालं की हे जे बालपण आहे मुळात हे बालपण ग्रामीण भागातलं बालपण गेल्या दहावीस वर्षापूर्वीचं बालपण आपण सगळ्यांनी अनुभवलेलं खूप समृद्ध बालपण होतं आम्हाला जे काही आत्ताची जी काही एक सामाजिक मूल्य राजकीय मूल्य मिळाली मला असं वाटतं की ते लहानपणाच्या आमच्या सोबतच्या सर्व मित्रमंडळी आणि शिक्षणातून मिळाली असं मला वाटतं म्हणजे कधी कधी मी सहज एकांतात विचार करताना मला आज भासतं की ही समता मुले आली कुठून सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याची ही सवय लागली कुठून तर आपण गावात खेड्यात जगत असताना एक मात्र होतं की माझ्या कुटुंबाला एक थोडासा धार्मिक मग ते वारकरी संप्रदायाचा असेल किंवा लिंगायत संप्रदायाचा एक जो काही पार्श्वभूमी होती माझे वडील प्रवचनकार ते मला अनेक शिवकीर्तनाला शिवनाम सप्ताहासोबतच हरिनाम सप्त्याला घेऊन जायचे म्हणून मला लहानपणापासून जसं महा मन्मत स्वामीच्या पसायदानासारखंच ज्ञानेश्वराच्या पसायदानाचं पण आम्हाला लहानपणापासून पाठ असायचे आणि आम्ही जेव्हा सप्त्यात जायचो वेगवेगळ्या वेग वारकरी संप्रदायातून आणि शिवसंप्रदायातली जे काही कीर्तनकारांचं आम्हाला जेव्हा विचार वडिलांच्या निमित्ताने ऐकायला मिळायचे तेव्हा आमची सगळं मिसळण म्हणजे बऱ्याच अंशी आत्ता कसं झालं आहे आता ही काही वर्गीय जो काही संघर्ष चालू आहे श्रीमंताची मुलं श्रीमंतांच्या शाळेत गरिबांची मुलं गरिबांच्या शाळेत त्यामुळं त्यांची मित्रमंडळीसुद्धा वर्गीय झालेली आहेत पण आपल्या काळात आपल्या लहानपणी जेव्हा जिल्हा परिषद शिकत होतो म्हणजे आम्हाला जात नावाची गोष्ट शाळेत माहीतच नव्हती म्हणून आमचं सगळ्यांचं मिसळणं हे आपल्या लिंगायतासोबत गावातली मराठ्यांची मुलं गावातली मातंग समाजातली मुलं गावातली बौद्ध मुलं धनगर मुलं कोळी समाजातलीमुळं आम्ही सगळे एकत्रित बसायचो आमचं सगळ्यांचं सहजीवन एकत्रित असायचं डब्बाखाना असेल किंवा संध्याकाळचा शेतीकडला प्रवास असेल किंवा आमचं खेळ असेल हे सगळ्या समाजातल्या विविध मुलांसोबत आणि नंतरचे जे काही सामाजिक उपक्रम गावात व्हायचे ते सगळ्या समाजबांधवांच्या सोबत राहिल्यामुळं कदाचित आमच्यात जी काही सामाजिक मूल्य आज समतेची मूल्य जी रुजली त्याला मला असं वाटतं की आमचं हे लहानपण गावाकडलं जगणं आपल्यासोबतच्या विविध जी काही माणसं समृद्ध होती त्या माणसामुळं आत्ता थोडंफार आम्ही आत्ता जी काही सर्वामध्ये मिसळून सर्व चळवळीसोबत आणि सर्व जातसमूहात राहण्याचं जे काही मूल्य आहेत ते आम्हाला आमच्या कुटुंब व्यवस्थेतून म्हणजे आमचे स्वतः वडील सूर्यकांत देशगे हे प्रवचनकार असल्यामुळं आणि आमचं हे जे कुटुंब आहे ते सर्व सगळ्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहत असल्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा राहून आम्हाला जी काही एक विश्व वैश्विक मूल्य खरं विश्व विश्वपरिवाराचा जन्म कदाचित आमच्या बालपणातच झाला ही वैश्विक मूल्य मिळाली कुटुंब म्हणजे काय फक्त गे कुटुंबीयच नवं तर गावातला गल्लीतला मित्र गल्लीतल्या सोबत गावातला मित्र गावातला मित्र इतर समाजातली जी काही मित्र होती ही सगळी जुळत गेली आणि त्याच्यातून आमचं एक उभारणी होत गेली असं मला वाटतं निश्चितच सर महात्मा गांधीजींनी सांगितल्यासारखं गावाकडे चला कारण येणारा काळ सुद्धा कुशातल्या प्रत्येक घटकाशी निगडीत आहे हे निश्चितच आहे आणि गावातली जी मुली आहेत ते निश्चितच एक आदर्शवादी मुली होती आजही ती आहेत सर एकंदरीतच आपण गावाकडून पुण्याकडे जो प्रवास केलेला आहे आणि पुण्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमानं किंवा शिक्षणासाठी जो प्रवास प्रवास झालेला होता आणि शिक्षणाच्या माध्यमातून जी चळवळी तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर एकंदरीत त्या संदर्भात आपण काय सांगता हे बालपणीचं प्रवास त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे खरं तर योगानं काही असोबोत आली चांगली माणसं आली वडिलांचं मोठ्या भावांचं पाठबळ त्या पाठबळाच्या बळावर देगलूर सारख्या शहरात शिक्षण घेता आलं मोठ्या भावांच्या वडिलांच्या आणि इतर लोकांच्या सहकार्यानं उदगीर सारख्या शहरामध्ये आम्हाला म्हणजे अकरावी बारावी सायन्सचं शिक्षण असेल आणि त्या काळात मिळालेले प्राध्यापक लोक असतील यांच्या सगळ्यामुळं आम्हाला आमचा एक शिक्षणाचा पाया मजबूतीने राहू लागेल मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानात आत्ता जेव्हा वेग वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जातो तेव्हा माझ्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमिक शिक्षणाच्या आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या खूपशा आठवणी सांगतो त्या आठवणी खरं तर तुमचं पुढचं आयुष्य घडवत असतात असं मला वाटतं त्यामुळे आम्हाला प्राथमिक शिक्षणत माध्यमिक शिक्षणात जे काही शिक्षक मंडळी मिळाली म्हणजे कितीतरी शिक्षकांची नावं मी सहज सांगतो सार की आम्हाला गज्जलवार सरांसारखे शिक्षक आम्हाला केरले सरांसारखे सार शिक्षकं हे जिल्हा परिषदेसारख्या शाळेत मिळाली ज्यांच्यामुळं आम्हाला स्टेजवर चढता आलं म्हणजे आज मी मला सातवीला ज्या काही आम्हाला शिक्षकांनी एकदा आम्हाला स्टेजवर चढवलं तर ते आजपर्यंत आम्ही स्टेज सोडलं नाही म्हणजे सुद्धा जरी म्हटलं तर आम्ही बऱ्याच वेळेस म्हणतात की सदैव स्टेजवर असतो हे शिक्षण आम्हाला पुढच्या महाविद्यालयीन शिक्षण घेताना हे हा आत्मविश्वास आम्हाला कामी आला मग ते देगलूर महाविद्यालयातलं शिक्षण असेल त्यानंतर उदयगिरी महाविद्यालयातलं शिक्षण असेल आणि तिथली सगळी प्राध्यापक मंडळी असतील या सगळ्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी आम्हाला एक आत्मविश्वास दिला या स्पर्धेच्या युगामध्ये कदाचित तुम्हाला कल्पना असेल की एखाद्या शेतकरी कुटुंबातला मुलगा शिक्षण घेतो आहे आणि तिथं शिकत असताना अनेक प्राध्यापकांची मुलं डॉक्टरांची मुलं मोठमोठ्या इंग्रजी शाळेमधून शिकायला आलेली मुलं आपल्या आजूबाजूला असताना एक जे मोट काही एक, एक दबाव असतो ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांचा जो आपणही कदाचित पुणे विद्यापीठात असताना अनुभवला आहे तर त्या दबावातून बाहेर पडण्याचं या शिक्षक आणि प्राध्यापकांनी आम्हाला जो आत्मविश्वास दिला आणि कुटुंबाने एक पाठबळ दिलं त्यामुळं आम्हाला हे उच्च शिक्षण घेताना हा देगलूरचं शिक्षण उदगीरचं शिक्षण आम्हाला खूप कामी आलं प्रवास हा पुण्यापर्यंत जरी झाला असला तरी या प्रवासात अनेक लोकांचं पाठबळ म्हणजे एन एस एसमध्ये आम्ही काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही चिमाच्यावाडीसारख्या गावामध्ये जे काही ग्रामीण प्रबोधनाची क्राय कार्यक्रम राबवली ग्रामीण विकासाची कार्यक्रम राबवली दिल्ली दिल्लीला चिमाच्यावाडी या गावाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये आमची शंभर मुलं त्याच्यात दिवसरात्र राबत होती हे योगदान म्हणजे आपल्या इथले तिथले तत्कालीन बी डीओ जे आत्ता डेप्युटी सीओ म्हणून रिटायर झाले आपल्याच गावच्या बाजूचे व्ही बी बलूरकरांसारखे अनेक प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा सहवास या काळात लाभला त्या शिदोरीच्या बळावर आम्हाला पुण्याला शिक्षणाला जायला मिळालं पुणे विद्यापीठात एम एस डब्ल्यूचं शिक्षण घेत असताना खऱ्या अर्थाने आमच्या माझ्या जीवनाला एक एक दिशा एक हा आमच्या कक्षा रुंदावल्या विचार करण्याचं म्हणजे खरं तर पार्श्वभूमी संत परंपरेची कुटुंबात होती आणि त्यानंतर समाजव्यवस्थेत मिळाली म्हणजे एकाच वेळी महात्मा बसवणांचा विचार एकाच वेळी गौतम बुद्धांचा विचार आम्ही जयंत्यात ऐकत होतो आणि एकाच वेळी संत तुकोबांचा वारकरी संप्रदाय हा जवळून अनुभवताना आम्हाला जे काही आमच्या ज्या कक्षा खऱ्या अर्थाने त्याला एक बैठक लाभली ती पुण्यामध्ये लाभली हे मला आवर्जून इथं सांगावंचं वाटतं मग ते कोण माणसं भेटली की एम एस डब्ल्यू कर्विन्सिट्यूटमध्ये एम एस डब्ल्यू करत असताना अंजलीताई आंबेडकरांसारखी जी एक वैचारिक म्हणजे अधिष्ठान असणाऱ्या सामाजिक चळवळीची खूप मोठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या कुटुंबाची सून म्हणून काम करत असताना अंजलीताई आंबेडकरांचा जो काही एक वैचारिक बैठक होती त्या अंजलीताई आंबेडकरांना मला मला दोन वर्ष त्या माझ्या स्पेशल गाईड होत्या त्यांच्या विचारातून आणि एकंदरीत त्या काळात जे काही आम्हाला एम एस डब्ल्यूमध्ये प्राध्यापकं मिळाली त्यांनी आमच्या खऱ्या अर्थाने सामाजिक कक्षा रुंदावल्या एम एस डब्ल्यूचं शिक्षण तर अनेक लोक घेतात पण आम्हाला डायरेक्ट फील्ड एक्सपोजर असेल म्हणजे त्या काळात डॉक्टर बाबा आडावांसारख्या माणसांसोबत आम्हाला काम करायला मिळालं भाई वैद्यांच्या घरी जाताल म्हणजे राजकीय क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ लोक आहेत डॉक्टर बाबा आडाव भाई वैद्य आहा साळुंके जे आज मराठा सेवा संघची जी काही वैचारिक बैठक आहे ती वैचारिक बैठक खेडेकर साहेबांच्या सोबतच डॉक्टर आहा साळुंके सरांसारख्या महाराष्ट्रातल्या एक प्राच्य विद्यापंडित यांच्यासोबत आम्हाला राहण्याचा योग आला विशेषतः सातारा सांगली कोल्हापूर पुणे आणि परिसरात नगर सारख्या परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही फिरत असताना डॉक्टर यशवंत सुमन डॉक्टर सदानंद मोरे यांच्यासारख्यांची विशेषत आंबेडकरी चळवळीतले कितीतरी म्हणजे बहुजन चळवळीतले नरके असतील त्याचबरोबर मला डॉक्टर नरेंद्र जाधवांची व्याख्यानं आपण खरं तर ते कुलगुरू होते तेव्हा कितीतरी रावसाहेब कसबेंसारख्या अनेक तज्ज्ञ लोकांचे या क्षेत्रातले व्याख्यानं आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत आपल्याला राहता आलं मला इथे एक आवर्जून एक मुद्दा माझ्या महाविद्यालयीन आयुष्यातला सांगावंसं वाटतो आमचे मित्र जे सिनियर तिथे गेले होते सुधाकर जाधव असतील धुमाळे बंधू असतील वाघे असतील डुमनेसारखी आमची सिनियर मंडळी तिथे गेली होती प्राध्यापक रणकाम सरांच्या निमित्ताने आम्हाला तिथे जाता आलं आणि तिथे आम्हाला बघता आलं की खूपशी मंडळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी बाप मंडळी पुण्यात आहेत आणि त्यांच्या सहवासात आम्हाला राहता आलं म्हणजे कॉम्रेड विलास सोनवणेंच्या निमित्ताने आम्हाला बी जे कोळसे पाटील आणि पी बी न्यायमूर्ती पी बी सावंतांच्या कार्य म्हणजे अभ्यासवर्गाला जाता आलं आणि तिथं खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळी काय आहेत परिवर्तनाची चळवळ म्हणजे काय शेतकरी चळवळ काय हे सगळं आम्हाला खऱ्या अर्थाने जवळून समजून घेता आलं या सगळ्यांच्या सहवासात राहता आलं डॉक्टर रजिया पटेलांसारखा एका सामाजिक चळवळीतल्या एक चांगल्या व्यक्तिमत्वासोबत आम्हाला काम करता आलं खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आज जे काही आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो त्याचा पाया आम्हाला तिथे रेवला गेला डॉक्टर कुमार सप्तर्षीसारख्या युक्रांची जळवळ ज्यांनी सुरू केली राबवली अशा डॉक्टर कुमार सप्तर्षींच्या माध्यमातून मला पहिल्यांदा राजकीय क्षेत्राचा खरा वा म्हणजे हे जर गंध लागला राजू शेट्टी आणि बच्चूभाऊ कडू यासारख्या लोकांचं एकदा अभ्यासवर्ग भरवलं होतं गांधीभवन म्हणून कोथरूडला जिथे गांधीभवन आहे तिथे आम्हाला प्रत्यक्ष ऐकत आलं राजू दीक्षित राजू शेट्टी बच्चू सारखी तज्ज्ञ माणसं राजकीय क्षेत्रात काम करणारी ही माणसांना आम्ही पाहिलो आणि प्रत्यक्ष त्यांच्या मतदारसंघात जाऊन अक्षरशः लोक एखाद्या नेत्याला निवडून आणण्यासाठी लोक पैसे उभा करतात हे मी राजू शेट्टींच्या आणि बच्चू कडूंच्या मतदारसंघात पाहिलं आणि राजकारणात असेही लोक आहेत म्हणजे आपल्या मराठवाड्यात आपण असे लोक पाहिली की जे शंभर शंभर कोटी रुपये वतून राजकारणात प्रवेश करतात आणि निवडून येण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात अशी माणसं आहेत आल, आल, की ज्यांना निवडून आणण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातली किंवा त्या विदर्भातले लोक सर्वसामान्य लोकवर्गणी करून पैसे उभा करतात अशा नेत्यांना पुण्यात पाहता आलं अभ्यासता आलं आणि शिक्षण घेताना ही मूल्य आम्हाला साधारणतः मिळाली म्हणजे माझ्यासोबत अनेक डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतले खूप मित्र म्हणजे आमचे विनोद गोविंदवारांसारखे आणि इतर मित्र ही जी ज्यांचं आयुष्य आम्ही आम्ही एकमेकाच्या सहवासात राहिलो त्यामुळे आम्हाला हो त्या या सगळ्या चळवळीचा खऱ्या अर्थाने अभ्यास तिथे झाला एवढं मला नक्की वाटतं एकंदरीतच जो पुणे विद्यापीठाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की शिक्षणाचं बाहेर घेऊन ओळखलं जातं त्याच्याकडे पाहिलं जातं आणि शिक्षणाबरोबरच सामाजिक राजकीय या चळवळीचं सुद्धा एक मूल्य नेहमीच मिळत आलेलं आहे तर त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना एखादा तुमचा असा प्रसंग किंवा अनुभव की जो आजही तो अनुभव काढला की एक आत्मीयता वाटायला लागते किंवा भरून येतो असं प्रसंग आपण सांगाल का खरं तर मी आमचं इन्स्टिट्यूट एम एस डब्ल्यूचं बाहेर होतं पण आमचे जे काही सिनियर विद्यार्थी आहेत मित्रमंडळी आहेत ते विद्यापीठात शिक्षण घ्यायचे आणि विद्यापीठात आणि विशेषतः जयकर लायब्ररीमध्ये जायला मिळणं हे सुद्धा खूप उत्साहाचं आणि प्रेरणेचं काम वाटायचं यशवंत सुमंतांचे किंवा इतर सगळ्या प्राध्यापकांचे सदानंद मोरे सरांचे वगैरे लेक्चर आम्ही कॅन्टीनला अटेंड करायचो खरं तर मी त्यांच्या वर्गातला विद्यार्थी नाहीच आमच्या सगळ्या सिनियर मित्रांच्यामुळं आम्हाला कॅन्टीनला एक एक दोन दोन तास लेक्चर ऐकायला मिळायचं विशेष मला जो तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नांना अनुसरून मला सांगायला ती घटना आवडेल सामाजिक चळवळीत आपण काम करू शकतो शेतकरी असतील कष्टकरी असतील सर्वसामान्य गोरगरीब पीडित असतील किंवा दिव्यांग बांधव असतील यांना आपण न्याय देऊ शकतो ही प्रेरणा कुठून मिळाली हे मला नक्कीच इथं उदाहरण म्हणून सांगावं वाटतं डाऊ कंपनी एक केमिकल कंपनी आपल्या महाराष्ट्रात सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून जेव्हा एक तिथे एक विषारी कारखाना उभा करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मला विलास सोनवणे आणि त्यांचे अनेक सहकारी विजय कोशे पाटील वारकरी संप्रदायातल्या लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन कीर्तनकारांना प्रवचनकारांना सोबत घेऊन त्यांचं प्रबोधन करून डाऊ कंपनीच्या विरोधात हे पुण्यातली मी अनुभव सांगतोय डाऊ कंपनीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना पुढे करून जेव्हा हा लढा उभारतात आणि बाबा महाराज सातरकरां सॉरी कराड कराडकरांच्या माध्यमातून अनेक तिथले जे काही महाराज कीर्तनकार प्रवचनकार होते बंडाता त्या कराडकरांच्या माध्यमातून ही चळवळ ते पुढे रेटतात आणि त्या अक्षरशः आपल्या बातम्या आपण ऐकल्या असाल शेतकऱ्यांनी डाऊ कंपनी जाळली सर्वसामान्य कष्टकरी लोक एकत्रित आले तर एखाद्या मोठ्या प्रस्थापित भांडवलदार कंपन्यांनासुद्धा हरवू शकतोत हा आत्मविश्वास मला त्या घटनेतून मिळाला आणि कदाचित मी जरी नोकरी पुण्यात केली असेल पुढच्या काळात पण एक प्रेरणा निर्माण झाली की बाबा आपल्याही भागात ज्या काही अन्यायकारी घटना आहेत त्याचा आपण सर्वसामान्य लोकांना संघटित करून त्याचा विरोध करू शकतो आणि आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास मला त्या घटनेतून मिळाला जी सदैव प्रेरणादायी आहे सर मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः ज्या गावामध्ये आपण जन्मलेलो आहोत असं देगलूर परिसरामध्ये गुळामध्ये व्याख्यान म्हणजे काय हे माहिती नव्हतं किंवा विचाराची पेरणी कशी असते हेही माहिती नव्हतं आपण पुण्यातील वेगवेगळे नामवंत वक्त्यांना बोलवून त्यांचा विचार या भागातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याची जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा कशी आणि त्यामागचे काय उद्देश होतं तेव्हा खरं तर पुण्यात ऐकायला मिळालं वक्ता दश सु असं काहीतरी आपण वाकुळकर सरांकडून बऱ्याच वेळेस ऐकलं आहे तर तेव्हा मला असं वाटलं की एखाद्या वक्त्यामध्ये खूप ताकद असते था। तेज निवळीकर नावाचे व्यक् एक व्यक्तिमत्व असंच आमच्या आयुष्यात पुणे विद्यापीठातून मिळालं ते देगलूर महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांनी एकदा भाषणातून आम्हाला सांगितलं देगलूर महाविद्यालयात की माणूस कसा असावा तर बटाट्यासारखा असावा बटाटा कसा आहे की त्याला कशातही मिसळा तो सगळ्यात मिसळतो पण त्याचं स्वतंत्र अस्तित्व ठेवतो वडा करा बटाटा वडा खिचडी करा बटाटे खिचडी मग भजे करा बटाटे खिचली ते म्हणाले की माणूस बटाट्यासारखं राहावं सगळ्यात मिसळावं पण स्वतंत्र अस्तित्व राहा म्हणजे एखाद्या वक्त्याचा किती प्रभाव असतो तेच निवडकर देगलूरच्या व्यासपीठातून बोलतात आणि हजारो विद्यार्थी ते ऐकतात आणि त्याच्यातून प्रेरणा घेतात तेव्हा भाषणामध्ये एक ताकद असते हे मला कळालं मग आपण स्वतः वक्ता तर व्हायचंच व्हायचं पण अनेक नामवंत वक्त्यांना जे आपणाला पुण्याला गेल्यामुळं ऐकता आलं अशा वक्त्यांना आपल्याला देगलूरला आणता येईल का हा प्रयत्न झाला विश्वपरिवाराची बांधणी खऱ्या अर्थाने जसं मी सांगितलं की माझ्या लहानपणीचा प्रवास आहे आपण एका कुठल्या एका कुटुंबात एका जातीत एका धर्मात एका प्रदेशात न अडकता आपलं जगणं हे वैश्विक असलं पाहिजे म्हणजे लिव्ह लोकली पण थिंक ग्लोबली कदाचित आपण एका गावात राहत असू पण आपले वैचार विचार वैश्विक असेल म्हणजे जे कुठल्याही महापुरुषांची घ्या ना बुद्धापासून ते बसवनापासून तुकोबापासून ते बाबासाहेबांपर्यंत आणि किंवा अण्णाभाऊ आणि गाडगेबाबांपर्यंत ही जगली त्या त्या प्रदेशात पण त्यांचे विचार आजही जग मानतो त्याचं कारण आहे त्यांची मूल्य वैश्विक होती म्हणून आम्ही आमच्या ग्रुपला विश्वपरिवार हे नाव दिलं आणि विश्वपरिवारच्या परिवारच्या बॅनरखाली पुण्यात आम्ही खरंतर उपक्रमाला सुरुवात केली पुण्यामध्ये एवढंच व्हायचं की आपल्या भागातून जी लोकं आली त्यांना रोजगारासाठी मदत करायची त्यांना राहण्याची व्यवस्था करायची आलेल्या मुलांना शिक्षणासाठी मदत करायची ह्या उपक्रमापासून सुरुवात झालेला आमचा विश्वपरिवार पुढे पुण्यातली महाराष्ट्रातली नामवंत व्यक्तींना इथं घेऊन येऊन त्यांना इथे आपल्या परिसरातल्या तरुणांना गोरगरीब लोकांना शेतकऱ्यांना त्यांचं व्याख्यान ऐकता यावं याच्यासाठी आम्ही प्राध्यापक जयदेव सर एच एस खंडागळे सर म्हणजे जे आमच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक असे शिक्षणतज्ज्ञ समाजतज्ज्ञ व्यक्ती आहेत एच एस खंडागळे सरांच्या प्राध्यापक हिंगोले सरांच्या मदतीने आम्ही इथे ती व्याख्यानमाला सुरू केली विश्व व्याख्यानमाला म्हणून प्राध्यापक जयदेव डोळे सर हे माध्यमतज्ज्ञ तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू झालेली व्याख्यानमाला पुढे तुम्हाला सांगतो रॅमन मॅक्सेचे पुरस्कार प्राप्त पी साईनाथन व्यक्ती व्यक्ती मलेमध्ये देगलूरला आली राजकीय क्षेत्रातले डॉक्टर भालचंद्र कांगोर सारखी माणसं मालेत आली ज्यांना पाण्यातलं नोबेल पारितोषिक मिळालं असे सिंह राणा जल म्हणजे ज्यांना पाणीवाले बाबा म्हणतात राजस्थानचे त्यांना आपणाला देगलूरला आणता आलं मला असं वाटतं की अनेक क्षेत्रातली अर्थतज्ञ एच एम देसरडा या सगळ्या क्षेत्रातल्या माणसांना आम्हाला इथं आणून आम्हाला असं म्हटलं की लोक व्याख्यानाला येत नाहीत तुम्ही मुरळ्यांचं किंवा लावण्यांचा जर कार्यक्रम ठेवला तर खूप लोक येतात असं म्हणालो पण आम्ही सर्व रेकॉर्ड चढले पी सायनाथनच्या राजेंद्र यांच्या कार्यक्रमाला हजारो लोक तुकाराम नगरीसारख्या ठिकाणी टेंट मारून पाच हजार लोक आम्ही व्याख्यानाला जमू शकलो मला असं वाटतं लोकांच्या गरजेवर आधारित आणि लोकांच्या प्रश्नावर जर तुम्ही व्याख्यानं घेतलीत तर हजारो लोक व्याख्यानाला येतात ते विश्वपरिवाराच्या आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या सहकार्यानं आम्हाला ते साध्य करता आलं हे सगळं करताना खऱ्या अर्थाने देगलूर परिसरातल्या माझ्या सर्व कितीतरी हजारो नावं सांगता येतील माझ्यासोबत माझं काहीच क्रेडिबिलिटी नव्हती म्हणजे इथं माझा काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती मी कोणत्या नेत्याचा पोरगा नव्हतो मी कोणत्या एका श्रीमंत घराण्यातून किंवा सावकारांचाही मुलगा नव्हतो पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून हजारो लोक हजारो लोक मला सहकार्य केली त्याच्या आधारावर मी आज सहा सात वर्ष ही व्याख्यान मला चालू आहे सर आता सद्यस्थितीला आपण पाहतो की शेतकऱ्यांचा प्रश्न हा अतिशय गंभीर प्रश्न मानला जातो आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्षित भाग म्हणून शेतीकडे बघितलं जातं एकंदरीत शेतीच्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची मुलं सरसावली पाहिजेत किंवा पुढे आली पाहिजेत हा जो आपला जो सामाजिक दृष्टीने शेतीविषयी असणार जो विचारधारा आहे म्हणजे मुळामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं आणि शेतकऱ्यांची चळ उभी करावी असं नेमकं का वाटलं यामध्ये काय उद्देश आहे पुण्यामध्ये नोकरीला होतं उच्च शिक्षण झाल्यावर लक नसीब म्हणजे लकीली तिथे डॉक्टर बाबा किंवा इतर मी ज्या चळवळीचा उल्लेख केला पुणे महानगरपालिकेचा स्वच्छ म्हणून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प होता शिक्षण झाल्या झाल्या नोकरी मिळाली नोकरीलाही बऱ्यापैकी स्थिरस्थावर आलं होतं पाच सहा वर्ष अनेक आयुक्त आयुक्त मोठमोठ्या लोकांसोबतचा प्रशासकीय अनुभवही आला होता पण एक मनात अस्वस्थता होती या व्याख्यानाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही गावाकडे यायचो अनेक सुट्ट्यांच्या निमित्ताने जेव्हा गावाकडे यायचो तर ही हो हा जो काही पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातला किंवा प्रगत शहरांचा आणि आपला जो काही जो गॅप आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतात ना सदैव व्याख्यानातून आपणही मांडत असता की हा काही इंडिया आणि भारत हा जो काही जे काही तफावत आहे ही जी काही विषमता आहे ती विषमता आपल्याला कदाचित आपल्या या शिक्षणातून मिळाली आणि त्या ती अस्वस्थता आम्हाला तिथं नोकरी करताना ती, करता ती अस्वस्थता जाणवत होती पार्टनरही चांगली मिळाली वैचारिक पाठबळ असणारी आणि पुण्यात ती पण नोकरी करणारी पण हे सगळं स्थिर आयुष्य सोडून मला बऱ्याच वेळेस अनेक मित्र आणि गावाकडली मंडळी म्हणतात चांगलं होतं की पुण्यात नोकरी आणि सोडून देऊन का आला ही जी विषमता आहे आणि ती मनातली अस्वस्थता ती बसून देत नव्हती म्हणून पुण्यातली नोकरी सोडून इकडं येऊन आपण काहीतरी सुरू करावं आल्यावर वर्ष दीड वर्ष मी राज्य सरकारच्या एका शेतकरी प्रकल्पावर जॉबही केला त्याच्यातून शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या बांधण्याचा प्रयत्न आम्ही साधारणतः नांदेड जिल्ह्यात केला मी नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चौदा उत्पादक कंपन्या शहापूर उत्पादक कंपनी असेल करडखेड उत्पादक वा कंपनी असेल किंवा अनेक नांदेड जिल्ह्यातल्या चौदा उत्पादक कंपन्या आम्ही उभ्या केल्या त्याच्यातून एकच होतं की शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ वाढावं मुळात शेतकऱ्यांची अडचण महात्मा फुलेंनी जे सांगून ठेवलं आहे की अज्ञानातून जे काही आर्थिक दुर्बलता आली त्यांनी एका आपल्या अखंडातच सांगितलं आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे जे अज्ञान आहे ही माहितीचा अभाव आहे या माहितीच्या अभावामुळे शेतकरी आर्थिक लाभापासून लांब आहेत मग आपल्याला किमान खूप नाही म्हणजे बा आपला माझा बाप शेती करतो तर शेतीशी संबंधित माहिती तंत्रज्ञान आहे शेतीशी संबंधित योजना आहेत शेतीशी संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी इतपत जरी आपण एक ब्रिज उभा करू शकलो शेतकऱ्यामध्ये आणि हे माहितीमध्ये तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं जगणं थोडंसं सुसह्य होईल आत्ता खूप म्हणजे तुम्ही मान तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने खूप अडचणी आहेत म्हणजे छोट्या छोट्या अडचणी मुंबई मी सांगण्याचा जरी प्रयत्न केला शेतकऱ्यांचं आयुष्य नको असं वाटतं तुम्ही आम्ही हे चटके सहन केलेले आहेत आपल्या बापाला म्हणजे एखाद्या शाळेमध्ये ट्रीप निघाली तर जेव्हा पाच हजार किंवा दोन हजार त्या काळात ट्रीपला भरायचं असेल तरी आपल्या बापाला ते देणं शेतीच्या त्या सगळ्या खर्चातून देणं अवघड होतं हे अनुभव आपण घेतलेले आहेत अशा कठीण काळातून आज त्याला स्वतःचं कुटुंब संसार चालवत चालवत मुलांचं चा उच्च शिक्षण करताना आणि ते करत करत त्याचे इतर जो खर्च आहे तो भागवताना काय अडचणी येतात हे तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे हे सगळं करत असताना कधी कधी आपल्यालाही वाटतं की हे शेतकऱ्यांचं जगणं नको पण जे आपल्या बापदाची शेती आहे किंवा आपल्याला दुसऱ्या पर्यायी उद्योग रोजगाराच्या संधी नाहीत मग आहे तो रोजगार चांगल्या पद्धतीने आहे त्या शेतीत रोजगार चांगल्या पद्धतीने कसा उभा करता येईल यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला कदाचित आपल्या लोकांचा अज्ञानाचा अभाव समन्वयाचा अभाव पश्चिम महाराष्ट्रात ही चळवळ सक्सेस झाली ना बचत गटाची चळवळ सक्सेस झाली शेतकरी गटाची चळवळ सक्सेस झाली हजारो कोठ्यावधी हो रुपयाच्या योजना त्या भागात राबवल्या गेल्या अनेक उद्योगं त्या भागात उभे राहिल्या पण आपल्या भागात उभं करताना खूप त्रास राजकीय हस्तक्षेप याच्यात जे काही आपल्या आपली शेतकरी जे गटातटात विभागली गेलेले आहेत त्याचाही अनुभव आपल्याला शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करताना आपल्याला जाणवल्या पहिल्या टप्प्यात उत्पादक कंपन्या उभ्या करताना मला असं लक्षात आलं की नुसत्या उत्पादक कंपन्या उभ्या करून चालत नाही शेतकऱ्यांच्या जगण्या म्हणण्याचे खूप प्रश्न आहेत काय प्रश्न आहेत त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला विक्री करताना भाव मिळत नाही विक्री करताना अनेक शोषण त्याच्यात मार्केटमध्ये त्याचं शोषण होतं म्हणून आम्ही सुरुवातीला या शेतकऱ्यांनी संघटितपणे विक्री करावी याच्यासाठी शासकीय काटा उभा राहावा म्हणजे आमचा पहिला लढा विश्वपरिवार आणि प्रहारच्या माध्यमातून जे उभा राहिला जे शासकीय काटे इथे उभे राहतात त्या शासकीय काट्यावरसुद्धा श्रीमंत लोक इथले राजकीय धनदानगे लोक आपल्या गाड्यानं गाड्या काट्यावर खरेदी करताना दिसतात आणि गोरगरीब शेतकरी आठ आठ दिवस मग ते शहापूरला लागलेला काटा असो तो नरंगला लागलेला काटा असो खानापूर फाट्याला लागलेला काटा असो या सगळ्या काट्यावर आम्हाला सर्रास मोठमोठे राजकीय धनदानगे लोक रात्री रात्रीमध्ये ट्रक जाऊन तुरीचे काटे विकून येतात आणि गोरगरीब शेतकऱ्याला आठ आठ दिवस त्या काट्यावर रात्र रात्र बस जागताना आम्ही पाहिलं आणि आमचा लढा सुरुवात झाला त्या काट्यापासून आणि तिथून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आम्ही परिचित होत गेलो व्याख्यानमालेच्या माध्यमातून परिचित होत होत पण काही मोजक्या लोकांना आम्ही काट्यावरची जी आंदोलनं उभी केली तहसीलदार तेव्हा महादेव किरवले सारखे एक संवेदनशील तहसीलदार इथं होते त्यांना निवेदनं देऊन त्यांना भांडून वेळ प्रसंगी कलेक्टरांपर्यंत जाऊन आम्ही ते काटे सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्न केला शेतकऱ्यांशी जोडलो मग आमचा हा लढा पुढे जो गेला तुम्ही जो प्रश्न विचारला ह्या अस्वस्थतेतून आम्हाला शेतकरी चळवळ उभी करता आली आणि आज खऱ्या अर्थाने आत्ताच शेतकरी आमच्याशी जोडून आहेत ते या काट्यावरचा लढा असेल पीक विम्याचा प्रश्न असेल जे महत्त्वाचा मुद्दा आम्ही आत्ता लढतो आहोत ते खऱ्या अर्थाने दोन कंपन्यांच्या विरुद्धचा आमचा लढा आहे जसं बंडातात्या त्या कराडकर आणि कॉम्रेड विलास सोनोने डाऊ कंपनीच्या विरुद्ध लढा यशस्वी केला आत्ता हा लढा आमचा खऱ्या अर्थाने मिलिंद भाऊ आपल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं खरं तर मला इथं उल्लेख करावा असं वाटेल आमचा लढा स्थानिक पातळीवरचा होता पण त्याला राज्य पातळीवर आणि देश पातळीवर नेण्याचं काम तुमच्यासारख्या संवेदनशील पत्रकारांच्या माध्यमातून झालं आम्ही इफ्को टोकियोसारख्या एका बलाढ्य विमा कंपनीच्या विरोधात लढा लढतो आहोत लढ म्हणजे मागच्या दोन वर्षापासूनचा आमचा हा पी सुद्धा किंवा अनेक तज्ज्ञांनीसुद्धा सांगितलं की या विमा कंपन्यांचा राफेलपेक्षा मोठा घोटाळा आहे आपण शेतकरी चळवळीचा उल्लेख करतो आहोत अनेक शेतकरी चळवळीत काम करत आहेत पण मोठमोठ्या कंपन्या ज्या शेतकऱ्यांच्या नावानं इथल्या राज्य सरकार इथल्या केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांना लुटत आहेत त्याचा उल्लेख करणं मला इथं क्रमप्राप्त वाटतं या सगळ्या विमा कंपन्या आपल्याला असं वाटतं की आपण विमा काढला एक हजार रुपये भरलाय पण आपल्या एक हजाराच्या मागं राज्य सरकार सहा साडेसहा हजार साँ साँ केंद्र सरकार सहा साडेसहा हजार भरतं चौदा चौदा पंधरा पंधरा हजार एका हेक्टराच्या मागे विमा कंपन्या कमवत आहेत आणि जेव्हा विमा द्यायची वेळ येते तेव्हा वेगवेगळ्या उंबरटा उत्पन्न पीक कापणी प्रयोग अशा वेगवेगळ्या जाचकाठी लावून आणि विशेषतः प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना हाताशी धरून म्हणजे मी स्पष्ट आरोप करतोय माझ्या मुलाखतीमध्ये की लोकप्रतिनिधी आणि या सगळ्या प्रशासनाला हाताशी धरून त्यांना करप्ट करून म्हणजे मी एक फक्त एक उदाहरण वाढत जाऊ नये माझं म्हणून मी एक छोटंसं उदाहरण सांगतो मागच्या दोन हजार एकोणीस वीसचा जो काही विमा कंपनींनी घशात घातला सव्वा पाचशे करोड सव्वा सहाशे करोड शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून इफ्कोटोकियो उभी केली आणि फक्त अठ्ठ्याण्णव कट वाटप केली जवळपास पाचशे पंधरा कोटी रुपये फक्त एका जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातून इफको टोकियो कंपनीने खरीप या पिकाच्या माग कमाई केली पाचशे सव्वा पाचशे कोटी रुपये कंपनी खाते ती एकटी खात नाही इथल्या लोकप्रतिनिधींना इथल्या खासदारांना इथल्या पालकमंत्र्यांना इथल्या आमदारांना हाताशी धरून इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती कंपनी खाते हा भ्रष्टाचार आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत ही मागणी घेऊन मंत्रालयापर्यंत जाता आलं मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही दुडगुस घालण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानी असेल कमी पावसाच्या अभावातून झालेली नुकसानी असेल ही नुकसानी राज्य सरकारकडे कुणीतरी लावून धरणं त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आम्ही योगानं खर तर राजकीय पक्ष हा काही पर्याय नाही पण आपल्या लढ्याला बळ मिळावं जे कदाचित आपण पुढचा प्रवास असं म्हणजे <laughs> जे, सामाजिक चळवळीपासून शेतकऱ्यांचा लढा आणि त्यानंतरचा जो प्रवास झालेला आहे तो राजकीय उमरटा सुद्धा आपण गाठलेला आहे आणि राजकीय चळवळीला पाठबळ आता म्हटल्यासारखं की पाठबळ मिळावं या उद्देशानं आपण राजकारणाकडे वळला आहात असं आपण आताच म्हटलेलं आहे तर या संदर्भात एकंदरीतच हा प्रवास काय वाटतं तर आपल्या सदराचं तुमच्या कार्यक्रमाचंच नाव आहे काय उभय उबल... उदय युवा उदय युवा नेतृत्व तर माझं असं स्पष्ट मत आहे की राजकारणाला आपण अस्पर्श मानलं नाही पाहिजे बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप क्लिअर सांगितलं की राजकारणाचा खऱ्या अर्थाने शिक्षित चांगल्या लोकांनी अभ्यास केलाच पाहिजे समजून घेतलंच पाहिजे कुठेतरी आपल्याही वाचण्यात सोशल मीडियात आलं फेसबुक व्हॉट्सअपवर की उच्च शिक्षितांनी जर राजकारण नाही समजून घेतलं तर अडाणी लोक आपल्या मानगुटीवर बसून राज्य करतील मला असं वाटतं की ज्या मी काही पुणे आणि परिसरात पश्चिम महाराष्ट्रात जे काही राजकी राजकीय राजकारण पाहिलं ते राजकारण प्रगतीशील राजकारण आहे ते राजकारण विकासाचं राजकारण आहे ते राजकारण अभ्यासू राजकारण आहे म्हणून विशेषतः आपल्या या सदराच्या माध्यमातून युवकांनी राजकारणाकडे वाईट नजरेनं न्याय न पाहता त्याला एक चांगल्या नजरेनं त्याला स्पष्टपणे अभ्यासू नजरेनं पाहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा जुन्या पिढीचे लोक म्हणतात राजकारण नको रे बाबा राजकारणापासून लांब राहूया युवकांना राजकारणापासून असं म्हणणं सुद्धा त्यांचं त्यांची दूरदृष्टी दुर आहे ते समजून घेऊया आपण की प्रस्थापित लोकांना अभ्यासू आणि चांगल्या लोकांची भीती आहे म्हणजे एका एक अरविंद केजरीवाल उतरतो आणि दिल्लीमध्ये अनेक प्रस्थापितांना प्रस्थापितांना संपून वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि वेगळ्या पद्धतीचं राज्य करता येतं हे दाखवून दिलं मला इथे जाणीवपूर्वक याच महाराष्ट्रामध्ये अनेक राज्य झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो छत्रपती शाहू महाराजांचं नाव का घेतो अहिल्याबाई होळकरांचं नाव का घेतो यांनी पण राजकारण केलं हे आम्हाला इथले राज्यकर्ते आणि अभ्यासू लोक सांगत नाहीत ते सांगितलं पाहिजे यांनी पण राजकारण केलं पण यांनी वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर राजेश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेताना आपणाला युवकांना नव्या पद्धतीचं विकासाचं राजकारण समजून घेणं गरजेचं आहे आणि आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आजूबाजूचा विकासाचं राजकारण पाहत ही जी तफावत आहे मराठवाडा मागास करायला शिक्षणामध्ये आम्ही मागास का आहोत रोजगार निर्माण करण्यामध्ये आपण मागास का आहोत आमची सडकं एवढी खराब का आहेत आमचे रस्ते एवढे खड्डेमय का आहेत हे सगळे आपण फिरताना ग्रामीण भागात फिरताना आपल्याकडे पाण्याच्या सुविधा का नाहीत आपल्या शेतकऱ्यांना अपुऱ्या सुविधा का आहेत शेतकऱ्यांना मार्केट उपलब्ध का नाही हे सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला राजकारणातच मिळतील आपण भले राजकीय सामाजिक प्रबोधन करू अनेक व्याख्यान मला घेऊ पण आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या हातात सत्ता आवश्यक आहे सत्य पुढे शहा पण चालत नाही असं म्हणतात म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं ते वाक्य मी रिपीट करतो जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला राज्यकर्ती जमात बनायची आहे बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं की अभ्यासू लोकांनी या राजकारणाकडे चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रात कोण आहेत राजू शेट्टीसारखी माणसं आहेत महाराष्ट्रात कोण आहेत एक आदर्श चांगल्या पद्धतीने राजकारण करणार कडूसारखा माणूस आहे म्हणून मला अनेक प्रस्थापित पक्षात संधी होती खरं तर काँग्रेस असेल आता भाजप नव्याने खूप उभारी करू पाहत आहे शिवसेनेसारखा पक्ष आहे राष्ट्रवादी आहे पण जिथे आपल्याला मुक्तपणे काम करता यावं जिथं वरून आदेश येत नाही दिल्ली मुंबईहून ना आदेश येत नाही म्हणजे सहसा आता मोठ्या मोठ्या पक्षात असं असतं वरच्या नेत्याचा आदेश आला की मोर्चा ठरतो वरच्या नेत्याचा आदेश आला की कार्यक्रम ठरतो पण आमच्या पक्षात असं नाही प्रा जनशक्ती पक्षामध्ये आपण बच्चूकडू विदर्भातले बच्चूकडू विदर्भात काम करत आहेत मुंबईचे बच्चू मुंबईत काम करत आहेत आमचे बच्चूकडू आम्हाला सहज म्हणतात की देगलूरला आहे मग कैलासिसगे इथं काम करतोय तर कैलासिसगेंनी इथल्या समस्या काय आहेत इथल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी मोर्चा आंदोलन करायचं आहे का तर मग कैलासिसगेंनी ठरवावं आम्हाला वरून आदेश येत नाहीत भले आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमच्या अनेक आमच्याकडे पण यंत्रणा आहे प्रदेशाध्यक्ष आहेत पण ते म्हणतात की स्थानिक समस्या तुम्हाला माहिती आहेत मग स्थानिक समस्येच्या आधारावर आपण आपल्या इथलं राजकारण कसं उभं राहील इथल्या तरुणांचा प्रश्न काय इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न काय शेतमजुरांचा काय प्रश्न आहे मग इथल्या दिव्यांगाचा काय प्रश्न आहे मग आम्हाला आमचा मोर्चा थांबा असं आम्हाला कोणी आदेश देत नाही म्हणून आम्ही तडजोडी करत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं पक्षात खूप उत्साही लोक इतर पक्षात पण माझे सहकारी आहेत आम्ही खरं सांगू भाऊ आम्ही हे पक्षीय भेदाभेद ठेवत नाही अनेक पक्षात चांगली लोक आहेत काँग्रेसमध्ये चांगली लोक आहेत इतर पक्षात आपल्या सहकारी पक्षात चांगली लोक आहेत मग ह्या वेगवेगळ्या पक्षात जी चांगली लोक आहेत त्यांनाही वाटतं की हा प्रश्न मिटावा पण त्यांना मर्यादा आहेत पक्षीय बंधन आहेत आमचा पक्षमुक्त आहे आम्हाला असं म्हणतात की वेळप्रसंगी पक्षाचं बॅनर बाजूला ठेवा पण शेतकऱ्यांच्या आज बच्चूकडून मंत्रालयात आहेत ते मंत्री आहेत पण आम्ही आजपर्यंत कुठलं आंदोलन आम्ही मागं घेतलं नाही मग ते व्ही किंवा कंपनीच्या विरोधात असेल दुष्काळी अनुदान मिळण्याचं असेल बँकेच्या बाबतीत असेल तुम्ही पाहिलात मागच्या पाच सहा महिन्यात सगळ्यात जास्त त्रास एम एस सी बी या एम बी कंपनीने महावितरणनी दिला आम्ही वेळप्रसंगी एम बीमध्ये घुसून त्याला ताले लावण्याचं काम केलं अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचं काम केलं आता हे प्रस्थापित पक्षाला करता येत नाही कारण त्यांचे राज्य सरकार ते काय म्हणतात तुम्हीच राज्य सरकारमध्ये बच्चूभाऊ असं म्हणतात की मंत्रीपद गेलं चुलीत आज आहे उद्या नाही पण आपण ज्या कष्टकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांसाठी लढतो ते लढणं महत्वाचं आहे म्हणून मंत्रीपद आहे म्हणून लढतो का नाही आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत म्हणून आम्ही लढत राहिलं पाहिजे ही आम्हाला आमच्या राजकीय भूमिकेतून स्पष्ट आहे म्हणून पुढील काळात सुद्धा पक्ष आज आहे उद्या नाही कदाचित उद्या वेळप्रसंगी मी मागे सुद्धा एका कार्यक्रमात असं म्हणालो वेळप्रसंगी जर पक्षाची अडचण येत असेल शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तर आम्ही पक्ष बाजला ठेवू हो, पक्षाचा राजीनामा देऊ हो। पण शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांसाठी जी लढाई लढत आहोत त्या लढाईसाठी कुठंच तडजोड करणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका ही बैठक आम्हाला जी काही वैचारिक बैठक मिळाली ही बैठक आम्हाला आमच्या सांस्कृतिक आमच्या शैक्षणिक आमच्या सामाजिक चळवळीतून आम्हाला ही मूल्य मिळाली म्हणून लढा लढताना प्रामाणिकपणे लढायचा ती कुठंच तडजोड करायची नाही आणि ज्या लोकांसाठी आपण लढत आहोत ती लोकं खूप विश्वासानं आपल्याजवळ आलेली आहेत म्हणजे आज आपल्याकडे कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना हजारो लोक जेव्हा आपल्या मोर्चा आंदोलनाला येतात हजारो लोक आपल्यासोबत आज व्याख्यानाला येतात तेव्हा मी असं म्हणतो की ही लोकांची नैतिकता आपल्या पाठीमाग आहे ही लोक आपल्यासोबत आहेत आणि तुम्हाला एक मला गेल्या पाच सहा वर्ष इथे काम करत असताना एक मला जाणवलं की तुम्ही सच्चेपणानं लढा लोक तुम्हाला पाठबळ देतात लोक असं म्हणतात ना सामाजिक चळवळीला लोक पाठबळ देत नाहीत राजकीय चळवळीला लोक पाठबळ मला असं वाटतं हे साप आहे तुम्ही आणि सातत्यपूर्ण लढा लोकांना वाईट अनुभव आलेले आहेत आत्तापर्यंत लोक लढली वैयक्तिक फायदा करून घेतली आणि बाहेर पडली लढली स्वतःचा एक घरं भरली त्यानंतर ती लोक चळवळ सोडली जर आपण प्रामाणिकपणे आणि सातत्यपूर्ण जर लढत राह लोक चेक करतात तुम्हाला म्हणजे त्यांना दूध पोळलेलं आहे आता पुढचं ताक आहे का दूध आहे त्यांना कसं कळणार आहे म्हणजे आपण म्हणतात ना ग्रामीण मन आहे की दूध पोळलं की लोक ताकही फुंकून पितात त्यामुळे आता जर चांगली लोक येऊ पाहत असतील राजकारणात तर ते त्यांना जुन्या राजकीय लोकांचा वाईट अनुभव आलेला आहे म्हणून ते भीतात त्यामुळं आपल्याला आपणाला नव्या पद्धतीचं राजकारण पेरत असताना आपल्याला लोकांना विश्वास द्यावा लागेल लोकांना हा विश्वास द्यावा लागेल की आम्ही नव्या पद्धतीचं राजकारण करू पाहतो आता येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत मला असं वाटतं युवकांनी या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला आत्ता धडा शिकवण्याची गरज आहे लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहेत मी असं म्हणतोय की लोक पैसे गोळा करून देतात राजू शेट्टींना निवडणुकीला पैसे गोळा करून देतात तुमचं काम जर चांगलं असेल तर लोक तुमच्यासाठी सुद्धा पाठबळ द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत असं आपणाला आत्ता सध्या तरी वातावरण आम्हाला सकारात्मक दिसतंय सर एकंदरीतच आता ज्या निवडणुका होणार आहेत तर त्यामध्ये आपल्या पक्षाची भूमिका आणि आपली भूमिका काय असणार आहे पहिल्यांदा तर आम्ही नगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवणार आहोत हे पहिल्यांदाच आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि तसं पाठबळ आम्हाला राज्य पातळीहून जिल्हा पातळीहून पण मिळणार आहे आम्ही तशा बैठका सुरू केलेल्या आहेत विशेषतः नगरपालिकेत आपली खूपशी ताकद जरी नसली तर जे समविचारी लोक आहेत समविचारी संघटना आहेत या सगळ्या म्हणजे आता तुम्हाला सांगतो वंचितसारखा प्रयोग वंचित बहुजन आघाडीचा पण प्रयोग झालेला आहे त्याच्यातून पण अनेक अनुभव मी पण माझा पण काही काळ त्या सगळ्या आणि माझे सह अनेक सहकारी आज तिथे काम करत आहेत अशा वेगवेगळ्या वेग समविचारी संघटना आणि पक्ष आपल्या आजूबाजूला आहेत कदाचित प्रस्थापितांच्या विरोधात लढाई मोठी आहे म्हणजे आज लोकं सांगतात जिल्हा परिषदेला अहो कैलासराव तुमच्यासारखी माणसं काय असं पण म्हणणारी लोक नकारात्मक आहेत की ज्यांना वाटतं की ते आपण व्यवस्थित येऊ नये पण मला असं वाटतं ते कोठ्यावधी लोक घेऊन म्हणजे आम्ही दोन कोटी तीन कोटीची भाषा करतात त्याला मला असं वाटतं की या सगळ्या प्रस्थापितांना पब्लिक हे उत्तर आहे जेव्हा जनता उतरते धनशक्तीच्या पुढे जेव्हा जनशक्ती उतरते तेव्हा अनेक मोठमोठ्या लोकांना पळताबोई झाल्याचा अनुभव आपण याच मतदारसंघात आजूबाजूला घेतलेला आहे अनेक ठिकाणी चांगली चांगली लोक निवडून आलेले महाराष्ट्रात खूप उदाहरण आहेत हां निश्चितच हा, 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 सर आपण आत्ता बोलताना सांगितलं की समविचारी पक्ष आहेत किंवा समविचारी संघटना आहेत जर येणाऱ्या काळामध्ये आता समजा निवडणूक आहे तर आता आघाडीचा पॅटर्न सुद्धा निगडीत आहे मुळात कसं आहे पहिल्यांदा निवडणूक लढताना माणसांनी खुलंच राहिलं पाहिजे आपण खुले आहोत आपण आता त्या युती आघाड्या जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर ठरत असतात अनेक ठिकाणी पॅटर्न झालेला आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक आघाड्या झाल्या आहेत मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था या काही पक्षाच्या आधारावर चालत नाहीत विधानसभा लोकसभा या कदाचित पक्षाच्या चिन्ह पण स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असतील पंचायत समिता नगरपालिका ह्या स्थानिक माणसावर अवलंबून असतात आणि तिथल्या स्थानिक आघाड्यावर अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही हा प्रयत्न येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्कीच आपल्या ज्या समविचारी संघटना आणि पक्ष आहेत यांना सोबत घेऊन पण पूर्ण ताकदीनं जी कोणी लोक म्हणत आहेत की आम्ही दोन कोटी चार कोटी टाकू आणि जिल्हा परिषद निवडून आणू त्यांना आम्ही नक्कीच या निवडणुकीत प्रभावशाली तल मन वेळप्रसंगी सर्वसामान्य लोकांकडून उभा राहणारं धन उभं करून आम्ही या प्रस्थापितांना नक्की या निवडणुकीत आपल्या माध्यमातून मी विश्वासपूर्वक सांगू इच्छितो की त्या त्या क्रांतीची सुरुवात देगलूरच्या भूमीतून आणि आपल्या ग्रामीण भूमीतून होणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आम्ही या भागात पेरू इच्छित आहोत मला नक्की खात्री आहे की सर्वसामान्य जनता मागेही पाठबळ देत आलेली आहे आणि पुढेही पाठबळ तुम्ही नवीन आणि चांगली संकल्पना घेऊन या लोक नक्की पाठबळ देतील तुम्हाला खोटं नाही सांगत फक्त एक उदाहरण म्हणून आपण माझ्या निवडणुकीचा विषय काढलात म्हणून आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत फक्त आम्ही फिरणार आहोत आम्ही निवडणुका लढवणार आहोत असं म्हणल्या म्हणल्या अनेक लोक सोबत येत आहेत आणि ते म्हणाले वीरप्रसंगी गाड्या लागतील तर गं माझ्या या दोन गाड्या तुम्ही वापरा आम्हाला तुम्हाला पाच पन्नास हजार मी एक उदाहरण म्हणून सांगतो एक ग्रामीण भागात एक धनगर समाजाचा माणूस आहे की ज्याला आम्ही त्याच्या शेतीच्या विकासासाठी त्याच्या नालं काढताना आम्ही अनेक लोकांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकवर्गणीतून नाला काढला करडखेर परिसरातला पाच सहा किलोमीटरचा नाला काढला बल्लूर परिसरात मदत केली तर एक आमच्या मतदारसंघातला एक शेतकरी आहे तो म्हणाला तुमच्यासाठी मी पन्नास हजार बांधून ठेवलं विचार करा एक धनगर समाजातला एक सर्वसाधारण माणूस जेव्हा आपल्यासाठी पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये लावू इच्छितो तर आपण निवडून येण्यासाठी त्याने किती लोकांना गोळा करत असेल म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगितलं चांगली लोक या क्षेत्रात येणं खूप गरजेचं आहे पूर्वीचा काळ होता अज्ञानाचा पण आता लोक जागृत झालेले आहेत तुम्ही पाहिलात लोक पाचशे रुपये हजार रुपये जरी दिले तरी माणस कोणाला मतदान करायचं हे मात्र जनता ठरवत आहे त्यामुळे पुढील काळात सुद्धा चांगले लोक या क्षेत्रात येणं गरजेचं आहे मला असं वाटतं बाबासाहेबांना अण्णाभाऊ साठेंना गाडगेबाबांना आणि आत्ता एकंदरीत आत्ता आधुनिक काळातले जे काही संत महंत महामानवे होते त्यांना अपेक्षित होतं की ही समाजव्यवस्था सुधरावी मला असं वाटतं डॉक्टर कलामांनी एक चांगल्या महासत्ता भारताची जर स्वप्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी पाहिली असेल तर त्यांना सुद्धा अपेक्षित होतं की इथल्या तरुण वर्गाने ही सूत्र हातात घ्यावी पत्रकारिता तुम्ही वेगळ्या पद्धतीने पत्रकारिता करताय तर राजकारणात पण वेगळ्या पद्धतीचं राजकारण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाधिष्ठित राजकारण मॉडेल आपल्याला या भागात उभा करता येईल मला असं वाटतं की या मुलाखतीच्या माध्यमातून मी एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो की एक नव्या पद्धतीचं राजकारण आम्ही या भागात पेरू इच्छिणार आहोत आणि ते पेरणारच आहोत आम्हाला आत्मविश्वास आहे तो यश इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर त्यांच्या पाठबळाच्या बळावर आम्ही नक्कीच ते यश मिळू एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो नक्कीच सर या सदरामध्ये आपण उपस्थित झालेला आहात आणि एकंदरीत दिलखुलास आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जी काही भूमिका आपली असणार आहे एकंदरीत आपल्या पक्षाची भूमिका जी असणार आहे सर्व श्रोत्यांना सुद्धा आपण सांगितलेली आहेत आपण आलात आपलं जी विचारधारा आहे आपली जी संघटना बांधणी आहे जे जे काही उपक्रम आपण राबवलेले आहेत ते सर्व श्रोत्यांना सांगितलेले आहात त्याबद्दल मनस्वी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला या ठिकाणी आभारसुद्धा व्यक्त करतो आहे खरंतर आपले धन्यवाद धन्यवाद